मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना भेटायला आज सलमान खान पोलीस मुख्यालयात आला होता. या भेटीच मागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सलमान खान यांच्या वडिलांना मिळालेल्या धमकीपत्रानुसार सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करण्यात येणार अशी धमकी देण्यात आली होती. त्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि सलमान खानचे वडील यांना सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर आज नेमकं कोणत्या कारणासाठी ही भेट झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय नेमकं कारण आहे या भेटीमागचं? नक्कीच धन्य. आपल्याला माहिती असेल की नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर सलमान खान यांची ही पहिली भेट आहे. मात्र त्यापूर्वीचं महत्वाचं कारण म्हणजे सलमान खान यांच्या वडिलांजवळ एक चिठ्ठी दिली होती, मिळाली होती त्यांना, आणि त्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या मुलाचा सिद्धू मुसेवाला सारखं करण्यात येईल, त्यामुळे त्याची हत्या करण्यात येईल, आणि त्याखाली LS लिहिलं होतं म्हणजे लॉरेन्स बिश्नोई त्या मार्फत ही धमकी दिली असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर सलमान खान असेल किंवा सलमान खानचे वडील असतील त्या दोघांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. आणि त्यानंतर आता सलमान खान हा भेटायला आलेला आहे. एखाद्या वेळेस जी माहिती मिळते त्यानुसार सुरक्षा कायम ठेवावी यासाठी त्यांनी मागणी केली असावी असंही मांडलं जात आहे. तर तसंच त्याच्या वडिलांना देखील जी सुरक्षा आहे ती देखील कायम ठेवावी असंही मांडलं जात आहे. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार ही सदिच्छा भेट आहे असं सांगितलं जात आहे. नक्कीच धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे